संतोष पाटील यांना महाराष्ट्राची गिरी शिकरे पुरस्कार जाहीर. इचलगंजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड व श्री शांतीनाथ एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील यांना मुंबईच्या पीपल आर्ट सेंटरद्वारे महाराष्ट्राची गिरी शिकरे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यड्राव सारख्या खेडेगावात गेली 3 दशके कापड उद्योगाच्या माध्यमातून टेरी टॉवेलची निर्मिती करून निर्यात करण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 26 डिसेंबर 2021 रोजी मुंबईत रंगशारदा नाट्य मंदिरात होणाऱ्या एका भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सवी वर्षाचा सोहळा 1 मे 2021 रोजी नियोजित होता, परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या निर्बंधामुळे हा सोहळा आता 26 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या 50 व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व आपल्या स्वकर्तृत्वाने औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या संतोष पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.